आतापर्यंत आपण उभी बेरीज बघितली, आता आडवी बेरीज कशी करायची ते बघूया. 5793 अधिक 3104, तर यावेळेला या आडव्या बेरजेचं रूपांतर पण आपण उभ्या बेरजेतच करूया. त्यामुळे एकक स्थानचा 3 हा 4 खाली जातो, दशक स्थानचा 9 हा 0 खाली जातो, शतक स्थानचा 7 1 खाली जातो, आणि हजार स्थानचा 5 3 खाली जातो. आणि मग आपण उभी बेरीज जशी करायचो तशीच याची करूया. एकक स्थाने 4 अधिक 3 7, दशक स्थाने 0 अधिक 9 9, शतक स्थाने 1 अधिक 7 8, आणि हजार स्थाने 3 अधिक 5 8. त्यामुळे बेरीज झाली 8897.